नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ आमच्यासाठी म्हणजे हा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण की आमची ही पहिली संक्रांत आहे आणि पहिली संक्रांत असल्यामुळे थोडंफार राणीचं डेकोरेशन या साईडला सुरू आहे। इथे प्राची करत आहे, बलून फुगवत आहे सध्या। आणि इथे काय म्हणणार आहे राणी? इथे आम्ही संक्रांतीचं थोडं डेकोरेशन करणार आहोत, जसं तिळवाचं असतं ना। मदत करण्यासाठी प्राची आहे आणि इकडे मेघाबाई काय करत आहे? मेघाबाई इकडे रांगोळी टाकत आहे। ते रांगोळी झाली, मेघा आणि प्राची असल्यामुळे ना आम्हाला थोडी मदत मिळत आहे। आणि ही रात्री आणि हे सगळं डेकोरेट केलं, आता ही इथे सोफा वगैरे बनवला आहे बिस्किटाचा। आणि हे काय ट्रेन गाडी आहे? ट्रेन आहे पण ती तयार व्हायची। अच्छा, तयार व्हायची आहे, ओके। मी मेहंदी पण लावलेली आहे बघा। डेकोरेशनचं मला ते पतंग बनवायचं आहे। मी पतंग बनवणार आहे मोठी एक छान मध्ये लावण्यासाठी। इथे थोडीशी मदत यांनासुद्धा मी करणार आहे, कारण की थोडा हातभार लागेल तर खूप लवकर होणार आहे सगळं। मी बनवलेली काईट रेडी झाली आहे, अशा पद्धतीने काही बनवलेली आहे मी। आता ही कुठे लावायची आहे? ही असं सेंटरमध्ये लावायची आहे। ऑलमोस्ट इकडे बलून्स लागलेले आहे सगळे। आणि इथे हा काय सोफा आहे का? हा सोफा आहे। हा ही ट्रेन गाडी आहे। हे ट्रेन, ही इंजिन बनवले आहेत का? हो। ओके, हे पूर्ण बिस्किट, हे पार्ले बिस्किट, हे कुठले बिस्किट आहे? ब्रिटानिया मारीगोल्ड। आमच्या इथे काही फोटोज लावलेले आहे इथे काय। फायनली संक्रांतीचं जे डेकोरेशन आहे ते सगळं झालेलं आहे। इथे राणी ब्लॅक साडी घातलेली आहे, जी तयारी करण्यासाठी मला 2 तास वेट करावा लागला। माझ्यासाठी खूप कठीण होतं 2 तास वेट करणं, पण झालेलं। आणि सगळं डेकोरेशनसुद्धा झालेलं आहे, बघू शकता अशा पद्धतीचं पूर्ण डेकोरेशन आहे। आणि मेघाची रांगोळी ते दाखवत झाली फायनली। मेघाने फायनली सगळी रांगोळी कंप्लीट केलेली आहे, बघू शकता जमून खूप सुंदर अशी काढली आहे। बघा, हे सगळे मांगळ्या ठेवले आजूबाजूला, हे हळद कुंकू लिहिलेलं आहे इथे। आणि ही सगळं सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे ना। थँक्यू मेघा। तर आता आम्ही इकडे मी फोटोशूट करण्यासाठी फक्त खाली जाणार आहे आणि राणी हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी खाली जाणार आहे। सगळं आम्ही इथं आता फोटोशूट थोडंफार करणार आहे। तुम्हाला इथले जर फोटोज बघायचे असेल तर इंस्टाग्रामला आमच्या दोघांना पण फॉलो करा, तिथे आम्ही अपलोड करत असतो, छोटे मोठे रील्स बनवत असतो। सो आयडी खाली दिलेली आहे दोघांची पण। हे आमचं गार्डन आहे, इकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम ऑर्गनाइज केलेला आहे त्या साइडला। हे
मेबी थांबलो तर मी शूट करणार, अदरवाईज मी कॅमेरा राणीकडे देऊन देणार आहे. मी आता प्राची येणार आहे, प्राचीकडे कॅमेरा सोडणार आहे मी. आता राणीचा हळद कुंकूचा कार्यक्रम झालेला आहे, कसं वाटलं राणी? खूपच छान, खूप छान ऑर्गनाईज केलं होतं, खूप छान सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. आता आम्ही फोटोशूट करण्यासाठी गार्डन दुसऱ्या गार्डनमध्ये जात आहे, जे कॉमन गार्डन आहे. तिथे फंक्शन होतं, ते सोसायटी गार्डनमध्ये होतं. हे या साईडला क्लब हाऊस आहे आणि इकडे काही कन्स्ट्रक्शन सुरू आहे आत्ता. पण या साईडला वगैरे कन्स्ट्रक्शन सुरू आहे आता, पूर्णपणे काम झालेलं नाही आहे. आणि तिकडनी खूप म्हणजे एक व्ह्यू आहे, खूप वेगळाच दिसतो तो. तिथे पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतोच. हे आहे मेन गार्डन. या साईडला क्राऊड बघू शकता. आज हॉलिडे असल्यामुळे क्राऊड जास्त दिसत आहे गार्डनमध्ये. खूप मोठा ग्राउंड आहे, म्हणजे इकडनी स्टार्ट होतो, इकडनी जर तुम्ही आले पूर्ण गार्डनिंग झाली आहे. आणि तिकडे जायचं आम्हाला, तिकडे खूप मस्त सनसेट पॉईंट आहे तिकडे. आता सध्या सन थोडा खाली आला तर एकदम जबरदस्त दिसणार. तिकडे चाललो आहे फोटोशूट करण्यासाठी. दिसत
दिसतंय तो मलंगड आहे, धुक्याने पूर्ण हरवलेलं दिसतं. सुंदरसा सनसेट दिसत आहे ना, वाव. हा सनसेट बघण्यासाठी आम्ही इथे येत असतो. 5:30 वगैरे आलं तर हा व्ह्यू दिसतो. तसं 2 दिवसापासून मुंबईमध्ये इतकी थंडी पडत होती ना, म्हणजे सनसेट काय पूर्ण असं धुकंच धुकं झालेलं होतं. वातावरण खूप जास्त बेकार होतं, म्हणजे सूर्यसुद्धा नाही दिसत होता. आज लिटरली पूर्ण क्लिअर दिसत आहे आणि इतकं मस्त सुंदर असं व्ह्यू दिसत आहे ना, वा वा. Cruising in my lane fast, call it high speed. I've been working hard, yeah, I've been working night.